आम्ही आता 28 तारखेला आरोग्य विभागाची भरती, आरोग्य विभागाची भरती 28 तारखेला 100% 50%च्या ह्याच्यात करत आहोत। साधारणपणे आमच्या विभागाच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्याच्या 50% जागा आम्ही 28 तारखेला 2 दिवसाच्या परीक्षेमध्ये ज्या भरल्या जात आहेत, आणि त्यामुळे त्याच्या संदर्भातली संपूर्ण जी काही नियोजन आहे, किती परीक्षा केंद्र असावेत, त्यानंतर पेपर सेटिंगचा जो विषय असतो तो सुद्धा पेपर सेटिंगचा एक स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे। आयटी डिपार्टमेंटच्या एका कंपनीला सुद्धा हे काम पूर्ण सोपवण्यात आलेलं आहे। OMR पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे। OMR म्हणजे त्या ठिकाणी तो जो चॉईस असतो बोल हे करायचा असतं, आणि तिथल्या तिथंच त्यांना एक त्यांची एक कॉपी त्यांना मिळते आणि एक कॉपी तपासणीसाठी पेपर तपासणीसाठी पुढे जाते इव्हॅल्युएशनसाठी, आणि मला वाटतं की त्याची आन्सर की डेव्हलप केली जाते आणि नंतर मग आन्सर कीच्या माध्यमातून सगळ्यांचा रिझल्ट एक 8 दिवसाच्या आतमध्ये लागतो। त्यामुळे मला असं वाटतं की 28 तारखेला होऊ घातलेली परीक्षा साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण निकाल लागेल आणि त्याच्या संदर्भातील जे काही कागदपत्रांची सगळी तपासणी करून त्यांच्या पुढील आदेश देण्याचं काम, म्हणजे त्यांना ऑर्डर्स देण्याचं काम केलं जाईल। मला असं वाटतं की एकूण आमच्या आणि RDD शेवटी कसं असतं की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या अनेक जागा ह्या ग्रामविकास विभागाच्या असतात, म्हणजे कुठल्या तर साधारण MPW म्हणतो आपण किंवा ANM म्हणतो आपण, ही संख्या खूप मोठी आहे आणि सगळ्या जागा ग्रामविकास विभाग भरतं। आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून ग्रामविकासाला सुद्धा प्राधान्यक्रम देऊन या फक्त आरोग्याशी संबंधित जागा भरायला मुभा देण्याचं काम मंत्रिमंडळात माननीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः सांगून करायला लावलंय, त्यामुळे ती जागा ग्रामीण रुग्णालय ग्रामविकास विभाग भरत आहे। आमच्या बरोबरीनंच त्यांचं सगळं काम चालू आहे। कदाचित परीक्षांचे दिवस थोडे पुढे मागे असतील, पण आरोग्य विभागाच्या आज जवळजवळ 5000 जागा भरण्याच्या संदर्भात आमची प्रक्रिया 28 तारखेला पूर्ण केली जाणार आहे। 5000 जागा म्हणजे साधारणपणे 8500 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, हे आरोग्य विभागाच्या अनुषंगाने मी सांगेन। वैद्यकीय शिक्षण विभाग याला सुद्धा 50% जागा भरण्याला मुभा देण्यात आलेली आहे। त्यामुळे ओव्हरऑलच आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभाग या विभागांना 50% जागा भरण्याच्या सूचना किंवा या निर्णय हा कॅबिनेटने दिलेला आहे, आणि उर्वरित 50% जागा सुद्धा येणारा जो काही आरक्षणाचा जो निकाल वगैरे लागेल त्यानंतर इमिजिएटली तो पण लगेच जागा आम्ही भरणार आहोत। मित्रांनो, MPSC आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी या ठिकाणी लाईव्ह बॅचेस प्लस फ्रीमध्ये ज्या टेस्ट सिरीज आहे त्या स्टार्ट झालेल्या आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता जी काही नवीन बॅच आहे चाणक्य MPSC इंटिग्रेटिव्ह कॉम्प्रिहेन्सिव्ह राज्यसेवाची बॅच जी आहे ती 17 फेब्रुवारीपासून स्टार्ट झालेली आहे। याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर तुम्हाला या ठिकाणी शिकवण्यासाठी अवेलेबल असणार आहे। यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मिशन वर्दी ही जी बॅच आहे पोलीस भरतीसाठीची ती 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। यामध्ये महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर तुम्हाला या ठिकाणी शिकवण्यासाठी अवेलेबल असणार आहे। यानंतर या बॅचची जी लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर क्लिक करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता। आता महत्त्वाची म्हणजे मोफत टेस्ट सिरीज 2021साठीची जी आहे पोलीस भरतीसाठी, त्या टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करायचं आहे, आणि तुम्ही प्रथमच अनअकॅडमीवरती असाल तर अनअकॅडमी ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचं आहे, आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज ज्या आहे त्या मोफत याचा लाभ घेता येणार आहे। यशाची किल्ली जी काही महास्पर्धा आहे ती मित्रांनो 11 या ठिकाणी बघू शकता तुम्ही, 1 ते 21 फेब्रुवारी 2021 दररोज 6 PM असणार आहे। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम अनअकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, तुमचा गोल जो असेल तो सिलेक्ट करायचा, जसं की MPSC आणि YP लाईव्ह हा प्रोमो कोड तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा। तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज आहे किंवा फ्रीमध्ये क्लासेस असतील ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता। याच्या लिंक जे आहे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। आता फीचं स्ट्रक्चर कसं असेल तुमच्या बॅचसाठी, 1 महिन्याचं, 3 महिने, 6 महिने, 12 महिने आणि 24 महिने असं फीचं स्ट्रक्चर असणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जे काही YP लाईव्ह हा कोड आहे, YP लाईव्ह कोड यूज केल्यानंतर तुम्हाला 10% इन्स्टंट या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे। तर या ठिकाणी बॅचेसची प्राईज आहे ती नवीन प्राईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता। लवकरच जी बॅचेसची प्राईज आहे मित्रांनो ती लवकरच चेंज होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर जे बॅचेस आहे त्या बॅचेस जॉईन करून घ्या। यानंतर लगेच आजच तुम्हाला अनअकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि या संधीचा फायदा घ्यायचा।